नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे आज पण तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज दिला आहे. राज्यात पाऊस संपता संपेना खूप गंभीर बाब आहे. तुरळक ठिकाणी आजही पावसाचा अंदाज आहे असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. तर मित्रांनो, संपूर्ण राज्यातला हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर मित्रांनो, एक छोटीशी विनंती, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब जागा सांगा, आणि जर नवीन जुने असाल तर लाईक आणि कमेंट शेअर नक्की करा. तर बघा मित्रांनो, आज तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज. तर महत्त्वाचे बघा, अरबी समुद्रामध्ये पश्चिम मध्य भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली, त्यामुळे आज तारीख 23 आणि उद्या तारीख 24 या दोन दिवशी म्हणजेच कोकण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर बघा मित्रांनो, 23 आणि 24 म्हणजे शुक्रवारी आणि शनिवारी, आज 23 आणि उद्या 24 या भागात म्हणजेच कोकण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात काही प्रमाणात ढगाळ हवामान राहणार असून व विदर्भात पावसाची उघडी राहील असाही अंदाज हवामान खात्याने सूत्राने व्यक्त केला आहे. तर बंगालच्या उपसागरात परिसरात असलेली वाऱ्याची पश्चिम मध्य भागात तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. गुरुवारी हे क्षेत्र आणखी कमी होणार आहे असा अंदाज आहे. तर बघा मित्रांनो, बंगालच्या उपसागरात परिसरात असलेली वाऱ्याची पश्चिम मध्य भागात तीव्र कमी दाबाचा क्षेत्रात रूपांतर झाले आले, त्यामुळे गुरुवारी हे क्षेत्र आणखी कमी होणार आहे. तर आज त्याची तीव्रता कमी होऊन विरून जाण्याची शक्यता आहे असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात उघडीप राहील, त्यामुळे राज्यात ऑक्टोबर हीट वाढणार असून कमाल तापमानात पारा वाढणार आहे. खान्देशासह उत्तर महाराष्ट्रात पाऊस कमी झाला आहे, त्यामुळे या भागातून केव्हाही परतीचा मान्सून माघार घेण्याची शक्यता आहे असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. तर बघा मित्रांनो, हा पट्टा तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले होते, आता त्याचा तो पट्टा कमी होणार आहे. त्याची तीव्रता कमी होऊन विरून जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे राज्यात ऑक्टोबर हीट वाढणार आहे अत्यंत मोठी बातमी व कमाल तापमानाचा पारा वाढणार आहे. खान्देशात उत्तर महाराष्ट्रात पाऊस कमी झाला आहे, त्यामुळे या भागातून केव्हाही परतीचा मान्सून परत जाऊ शकतो असा अंदाज आहे. तर कोकण व मध्य महाराष्ट्रात काही भागात विजेच्या कडकडासह पाऊस पडेल हे लक्षात घ्यावे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात या ठिकाणी विजेच्या कडकडासह पाऊस पडणार आहे. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व खान्देशातील धुळे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असाही अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तसेच शनिवारी म्हणजे उद्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे असेही हवामान खात्याने सांगितले आहे. तर बघा मित्रांनो, तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज दिला आहे. अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भागात चक्रीवारी स्थिती आहे, त्यामुळे आज आणि उद्या तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे व मराठवाड्यात काही प्रमाणात उघडीप राहील अशी शक्यता आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.